आणि आपल्यासोबत सोनाली नवांगूळ आहे. स्पर्शध्यान हे ज्ञान हे जे भारतातलं पहिलं ब्रेल लिपीमधलं पाक्षिक आहे त्याची ती उपसंपादिका आहे. सोनाली, तुझ्याशी बोलताना किंवा एकूणच बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की जे कोणत्याही कारणाने डिसेबल व्यक्ती असतात त्यांच्याशी आपण कसं बोलावं, काय बोलायला सुरुवात करावी हे बरेचदा कळत नसतं लोकांना, आणि कधी कधी दुखावण्याचा हेतू पण नसतो, पण नकळत एखाद्या प्रश्नातून एखाद्या दुखऱ्या जागेवर बोट ठेवला जातं आणि माणूस दुखावला जातो. तर त्या संदर्भामध्ये लोकांचा कसा ॲटिट्यूड असावा, कसा अप्रोच असावा, त्याबद्दल तू काय सांगशील? मोकळं असावं. आता पहा की कोणाला चित्रकला येते, कोणाला येत नाही. कोणी गणितात जास्त तयार असतो पण भाषेवर त्याचं नसतं प्रभुत्व. तर असं याप्रमाणेच काही हे असं शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असणारं, म्हणजे काही डोळ्याचं असेल, हातापायाचं असेल अथवा अन्य कुठल्याही प्रकारचं असेल, तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारची कमतरता, शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व प्रत्येकामध्ये असतं. आणि ते एकमेकांचं स्वीकारण्याचा मोकळेपणा दोन्ही बाजूला असावा लागतो, म्हणजे विचारणाऱ्यालाही आणि बोलणाऱ्यालाही. कारण की ही गोष्ट आहे ती आहे, ती बोलण्यात ती जर का आपण निर्माण केलेली नाहीये, फक्त आपण त्याला धरून त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी हुडकून आयुष्य छान जगायचंय, तर मग यानं दुखावलं जाणं वगैरे हा भाग अपंग व्यक्तीकडे सुद्धा असू नये. कारण शारीरिकदृष्ट्या सक्षम असणारी माणसं सुद्धा कुठं ना कुठंतरी मनात छोट्या छोट्या गोष्टींनी खचत असतातच दर दिवशी. त्यामुळे असा असूच नाहीये, मोकळेपणा असावा. पण तो मोकळेपणा येण्यासाठी दोन्ही बाजूंनी स्वतःहून आतून खुलं असणं जरुरीचं आहे, आणि आपल्याला समोरच्याला विश्वास देता आला पाहिजे की आपण नक्कीच दुखावण्यासाठी नाही बोलते, मैत्री झाली पाहिजे समोर. नक्कीच, म्हणजे दोघांमध्येही विश्वास असणं गरजेचं आहे. सोनाली, तू सांगितलंस तुझ्यासारख्या समस्या ज्यांना आहे, तुझ्यासारख्या अडचणी ज्यांना आहे, त्यांच्यासाठीही तू काम करतेस, त्याबद्दलही आम्हाला सांग. हां, म्हणजे आता साधारण 2000 सालापासून 2007 पर्यंत मी हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅपमध्ये सोशल वर्कर म्हणून काम करत होते. तर त्या काळात हे सगळं शिकण्याचाही माझा पिरियड होता आणि काम करण्याचाही, आणि वेगवेगळे तिथे सगळे जे सिद्धहस्त लोक आहेत त्यांच्याकडून मी हे सगळं शिक्षण घेत होते. तर त्यात मी पत्रव्यवहाराची कामं असतील आणि इतर शासकीय निमशासकीय पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी मंत्रालयापर्यंत जाऊन पत्रव्यवहार करण्याचा भाग असेल, फॉलोअपचा भाग असेल, या सगळ्या गोष्टी मी करत होते. पण त्यातलं माझं सगळ्यात आवडीचं काम होतं ते म्हणजे त्या संस्थेमध्ये असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व असणारे लोक यायचे आणि कुठे ना कुठे मनातनं ते ओपन नसायचे, काही असायचे काही नसायचे. आणि पुष्कळदा म्हणजे जसा मला अनुभव आहे की मलाही माझ्या लघवी संडासवर नियंत्रण नसणं, चालताना येणं किंवा व्हीलचेअर वापरणं या गोष्टीची सुद्धा लाज वाटायची, त्यामुळे त्यांना ती वाटू शकते कदाचित कमी जास्त प्रमाणात. पण हे मला म्हणजे आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट दुखलेली आहे तेव्हा दुसऱ्याची कुठं दुखू शकते हे थोडंसं कळतं ना आपल्याला माणूस म्हणून. तर ते काम मला करायला फार आवडायचं की वेगवेगळे लोक यायचे तेव्हा त्यांना कुठं ओपन करायचं, कुठं त्यांना थोडासा दिलासा द्यायचा, त्या व्यक्तीला सुद्धा आणि त्याच्याबरोबर आलेल्या पालकांना सुद्धा. मग एकदा आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला की ती मोकळेपणानं बोलायला लागतात आणि त्यांच्या अडचणी पुष्कळदा तेच सोडवतात, आपल्याला फक्त थोडा थोडा त्यांना हात द्यायचा असतो. खरं आणि सोनाली, तू स्वतः ज्या सगळ्या अडचणींमधून गेली त्यामुळे तुला या सगळ्या वेदनांची किंवा या अडचणींची सगळी जाणीव होती आणि त्यामुळे तू अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना समजू शकली, त्यांना विश्वास देऊ शकली. केलं बीए तू पास झालेली आहे, इतकी जिद्द तुझ्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे तुला सूत्रसंचालन करायला सुद्धा आवडते, कुठल्या मोठ्या कार्यक्रमाचं तू सूत्रसंचालन केलंय? संस्थेचा एक हम होंगे काम या नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम ज्याच्यात वेगवेगळे अपंग लोक जे आहेत ते हे करायचे, आपलं नृत्य किंवा त्यांची कला सादर करायचे, आणि त्यातून मग हे काय काम आहे हेल्पर्सचं किंवा कसं आपल्याला आत्मबळावर उभं राहता येतं हे निवेदनाच्या माध्यमातून सांगायचं होतं. तर चतुरंग रंगसंमेलन जे होतं, विद्याधर नेमकर माझ्या चिपळूणच्या मामाचे मित्र, त्यांची माझी ओळख झाली आणि ते माझे काका झाले, आणि चतुरंगच्या व्यासपीठावर त्यांनी रंगसंमेलनात या कार्यक्रमाविषयीची संधी दिली. आणि मी अनुभवलेला अगदी पहिला मोठा कार्यक्रम म्हणजे चतुरंगाचं सलग 2003 आणि 2004 सालचं रंगसंमेलन डोंबिवली आणि मुंबईत रुपारेलला झालेलं.
पण अगदी सुरुवातीला मी जेव्हा घराबाहेर पडले नव्हते आणि लहानपणी अगदी मी कथाकथन स्पर्धांमध्ये वगैरे भाग घ्यायचे, पण हे सगळं कथाकथन स्पर्धेला जातानाच ऍक्सिडेंट वगैरे हा घडला, त्यामुळे मला थोडीशी भीती अशी मनात बसली होती. पण मी संस्थेत जेव्हा आले ना, तेव्हा तिथले जे संघटक खजाने सर पीडी देशपांडे, त्यांनी मला खूप जोर धरला की छान बोलता येतं तुला, मग का नाही माईकवर बोलता येणार. म्हटलं नाही नाही, माईकवर मी माईक हातात घेतला की मला तापच येणार आहे, मला अजिबात बोलता येणार नाही. तरी पण त्यांनी नाही, मला विश्वास आहे तू करशील, म्हणून मला जबरदस्तीनं 2000 साली पहिल्यांदा माईक हातात दिला आणि जागतिक अपंग दिनाचं तिथल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी केलं. आणि तेव्हापासून दरवेळी मी पुन्हा बोलताना घाबरतेच, पण एकदा तो सराव व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे मग सूत्रसंचालन मी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं करत गेले. इथल्या कोल्हापुरातल्या सुद्धा अनेक कार्यक्रमांचं केलेलं आहे, कविता वाचनाचे कार्यक्रम पण छान. त्याच्यातून मला संधी मिळाली, म्हणजे माझे काका आहे ते खूप जवळचे, ज्यांच्यामुळे आज खूप धाडसानं मी वेगवेगळ्या गोष्टी करू शकते. उदय कुलकर्णी पत्रकार आहेत ते आणि वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं काम आहे, तर त्यांनी त्यांचे मित्र उत्तम कांबळे यांची मला ओळख करून दिली होती आणि त्यांची छान त्यांच्याशी मैत्री झाल्यावर ते मला हेल्पर्समध्ये भेटायलाही आले होते. आणि एकदा अचानक असंच कोल्हापूर आकाशवाणीसाठी एक छोटी मुलाखत बोरकर साहेबांनी हे केली होती तिथल्या, आणि ती हे करत असताना मुलाखत झाल्या झाल्याच फोन आला आणि त्यांनी मला फक्त सांगितलं की यावर्षीचं संमेलन सांगलीला आहे हे तुला माहिती आहे, आणि नवोदित कवी काव्य संमेलन त्याच्यातलं जे आहे तुला एक सहकारी मिळेल, कारण की तुला आधेमध्ये बाथरूमला जावं लागतं, काही पाठ अवघडेल तुझी, या अडचणींची मला कल्पना आहे, तर एक सहकारी मी देईन तुला आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तू करतेस, असं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे करशील का असं विचारलं नाही, आणि इतका विश्वास त्यांनी दाखवला. आणि ती संस्था सोडून स्वतःचं विश्व निर्माण करत असताना स्वतःचं घर झाल्यावर एक नवीन नवीन गोष्टी आपल्याला लागतात की नाही आपल्याला हे करता येईल, म्हणजे आपण अगदी खरं सोनाली तरी आधाराने उभे नाही. अगदी खरं सोनाली, तू जे घर बांधलेलं आहेस त्या घरात तू राहायला गेली, त्यामध्ये तू अनेक सोयी स्वतःच्या अनुसार करून घेतलेलं आहे आणि ते इतरांना मार्गदर्शक ठरतंय. याशिवाय तू वृत्तपत्रातून सकाळमधून लिहितेस आणि तुझं लेखन हे अनेकांसाठी प्रेरणा आहे, त्याबद्दल सांगशील. संस्थेतून बाहेर पडून मी ठरवलं होतं की त्याच्या पलीकडे आपल्याला आयुष्याचा प्रश्न पूर्ण संपवण्यासाठी, आणि संस्थेत काम केलं ठीक आहे, पण एक असं आपण केलं पाहिजे की जेणेकरून संस्थेचा काही काळ लाभ घेतल्यावर, तिथनं काही क्षमता संपादन केल्यावर आपल्याला एकटं राहता येईल आणि आपला समाजावर जो काही भार असतो तो आपल्याला कमी करता येईल असं सगळ्यांना वाटलं पाहिजे, म्हणून ते धाडस मी इतका करू नये. म्हणून मी घरात सगळ्या संस्थेत मी पाहिल्या होत्या, अनेक ठिकाणी हिंटाना पाहिल्या होत्या, त्या सोयी करून घेतल्या. म्हणजे स्वयंपाकाचा कट्टा लहान असेल, बाथरूममध्ये कमोडच्या साईडला बार असतील, तिथे आत कपडे बदलायची सोय असेल, आणि स्विच बोर्ड वगैरे या सगळ्या गोष्टी, कम्प्युटर टेबल हे सगळं खालच्या भागात असेल, तर या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून जे घर केलं तिथं आज मी पूर्ण स्वावलंबी आहे. म्हणजे माझे आई बाबा 32 शिराळ्याला असतात, माझ्याबरोबर एक मंदा म्हणून माझी एक छोटी मैत्रीणच राहते, पण कोणी नसेल घरी तरी सुद्धा मला स्वावलंबनानं सगळं करता येतं, अगदी छान सगळा पदार्थ मी करू शकते. तर असं सगळ्यांनी मात्र धाडस आतून केलं पाहिजे की आपण थोडा काळ एखाद्या इन्स्टिट्यूशनचा लाभ घेतला की स्वतः बाहेर पडून आपण आपलं जग निर्माण केलंच पाहिजे, आणि त्याशिवाय आपल्याला खरंच करणोपाय नाहीये. जाता जाता तुला हा प्रश्न विचारावासा वाटेल, अशी अनेक लोक असतात आपण बघतो समाजामध्ये की एक आयुष्यावर छोटासा ओरखडा जरी उमटला तरी उद्ध्वस्त होऊन जातात, कोसळून जातात, आणि एवढा सगळा अनुभव तू घेतला आणि त्याच्यातून सावरली, नुसती सावरली नाही खंबीरपणे उभं राहून भोवतालच्या लोकांचं सुद्धा जगणं श्रीमंत करण्याचा प्रयत्न तू करतेस, तू सगळ्या तरुण मुलींना यानिमित्तानं काय सांगशील? सगळ्यांनाच मला असं सांगायचंय की कधी कधी आपण आपली आपली आत वर्तुळं करून घेतो, त्यामुळे आपण बाहेरचं बघत नाही, तर आपलं अवकाश आहे ना त्याला चौकट नकोच, ते खूप लांबवर आपण बघितलं की आपल्याला सगळं दिसतं, आणि छोट्या छोट्या गोष्टींना सोडून देऊन आपण छान जगायचं. एवढा एक म्हणजे एक ओळ सांगते मी, तू जिंदा है तो जिंदगी की जीत में यकीन कर, अगर कही है स्वर्ग तो उतारला जमीन पर. क्या बात, या ओळी जगायचे आपण, छान जगता येतं खरं. सोनाली, अपंग तू आहेस हे खरं आहे, पण पाय नसतानाही खऱ्या अर्थाने तू पायावर उभी आहे, स्वतःचं घर तयार केलेलं आहेस, वृत्तपत्रात न लिहिते, सूत्रसंचालनाची तुला आवड आहे, तुझं शिक्षणही चांगल्या प्रकारे झालं आहे, आणि विविध महत्वाची गोष्ट अगदी जाता जाता सोनालीच्या बोलण्यातून जी तिने सांगितली की संकुचितपणा जो आहे तो आयुष्यातून तुम्ही सोडायला पाहिजे, या निमित्ताने फक्त वाजपेयींच्या एक
छान ओळी आठवतात, ते म्हणतात की छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। सोनाली, तू आज आईबीएन लोकमत मध्ये आलीस आणि तुझे सगळे अनुभव आम्हाला सांगितले, तुझा सगळा प्रवास आम्हाला सांगितला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे। आणि आईबीएन लोकमतच्या सर्व दर्शकांतर्फे आमच्यातर्फे तुला हॅट्स ऑफ।